नमस्कार मित्रांनो, DUS टेक्निकल मध्ये आपलं स्वागत आहे। तर हा विवोचा Y91 मोबाईल आहे आणि हा चार्जिंग लावल्यानंतर असा प्रॉब्लेम दाखवतो, अनेबल टू चार्ज, प्लीज सेल्फ सर्व्हिस। तर हा प्रॉब्लेम दाखवतो आणि त्यानंतर मी या PCB ला थोडं हीट पण केलं आणि क्लीन पण केलं, पण तरी पण तो प्रॉब्लेम गेला नाही। त्यानंतर मी CCFlex म्हणजे चार्जिंग सॉकेट आणि CCFlex हे दोन्ही पण चेंज करून पाहिले आणि नंतर मी त्याची बॅटरी होलसेल मार्केटमधून आणली आणि बॅटरीसुद्धा चेंज करून पाहिली, पण तरी पण तो प्रॉब्लेम तसाच होता। आणि नंतर मी तो चार्जिंगचा जो बेल्ट आहे तो पण चेंज केला, पण तो प्रॉब्लेम गेला नाही। त्यानंतर मी बघितलं की हा मोबाईल वॉटर डॅमेज असल्यामुळं तो प्रॉब्लेम तसा दाखवत होता। त्यानंतर मी तो जो कॅमेऱ्याच्या अलीकडं जे सेन्सर आहे त्याच्यावर थोडंसं कसं जंग आलेलं पाहिलं, त्यानंतर मी त्याच्यावर असं टेप लावलं व्यवस्थित। टेप लावल्यानंतर टेप अशा प्रकारे लावला की जेणे तो जो पार्ट आहे तो PCB ला असा कनेक्ट होता कामा नये, अशा प्रकारे व्यवस्थित टेप लावला। आणि परत मदरबोर्ड व्यवस्थित फिट केला, मदरबोर्ड व्यवस्थित फिट केल्यानंतर बॅटरी लावली आणि त्यानंतर परत मी चार्जर लावला आणि चार्जिंग लावल्यानंतर थोड्या वेळानंच चार्जिंगचा जो सिम्बॉल राहतो तो डिस्प्लेमध्ये आला आणि चार्जिंग व्यवस्थितपणे चालू झाली। तो चार्जिंग सिम्बॉल तुमच्यासमोर दिसत आहे, तर आपलं काम एकदम सक्सेस झालं आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता। आणि हा विवोचा Y91 मोबाईल आहे, पण विवोच्या तीन प्रकारच्या मोबाईलमध्ये हे प्रॉब्लेम जास्त येऊन राहिले, Vivo Y91, Vivo Y93 आणि Vivo Y95। तर तीन प्रकारच्या मोबाईलमध्ये वॉटर डॅमेज झाल्यामुळे हा थोडाफार प्रॉब्लेम येत आहे। तर तुम्ही अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता। आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर DUS टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका। अशा प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी टाकत असतो आणि जो चार्जिंगचा सिम्बॉल आहे ते तुमच्या समोर दिसत आहे। आणि हा मोबाईल मी थोडा वेळ चार्जिंग केल्यानंतर हा मोबाईल मी ऑन केला, व्हिओ कॅमेरा अँड म्युझिक असं डिस्प्लेमध्ये आलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रॉब्लेम हा सॉल्व करू शकता। आणि तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता, त्या कमेंटचं उत्तर नक्की मी तुम्हाला देईन। तर मित्रांनो, डिस्प्ले आणि मोबाईल हा टोटल ओके झालेला आहे आणि चार्जिंगसुद्धा होत आहे। वॉटर डॅमेज पण होता आणि थोड्या वेळ थोडं खाली पण पडलेलं असल्यामुळे तो डिस्प्ले पण थोडा फुटलेला आहे, त्यामुळे बी तो प्रॉब्लेम येऊ शकतो समजायचं, पण वॉटर डॅमेजमुळे तो थोडा जंगला होता त्यामुळे तो प्रॉब्लेम आलेला आहे। चार्जिंग त्यात सुद्धा 2% झालेली आहे।